आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुणाचा बळी गेल्यावर महावितरणचे डोळे उघडणार? ग्रामपंचायत माजी सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांचा खडा सवाल. कुणाचा तरी बळी गेल्यावर महावितरणचे डोळे उघडणार आहेत काय, असा सनसणीत सवाल शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांनी महावितरणला केलाय. शिरोळ बंधारा रस्त्या शेजारी सर्जेराव शिंदे यांच्या शेतात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने बाभळीचे झाड पडले आहे. ते या ठिकाणाहून गेलेल्या मुख्य विद्युत वाहिनीवर पडले असून कोणत्याही क्षणी तार तुटून मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि अन्य प्रवाशांची ये जा असते, त्यामुळे महावितरणने अनर्थ घडण्यापूर्वीच याबाबत तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी प्रसाद धर्माधिकारी यांनी कार्यकारी अभियंता महावितरण जयसिंगपूर यांच्याकडे केली आहे. यावेळी बोलताना वर्दळीच्या रस्त्यावरचा ही धोकादायक परिस्थिती असताना महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असे सांगून धर्माधिकारी यांनी कुणाचा बळी गेल्यावर महावितरणचे डोळे उघडणार आहेत असा खोचक सवालही केलाय. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.